बन के मुंडिया पटोला बन के गन्ना दे विच पिपल पत्तियां पाही चूड़ा थन के मेरे सोने सोने वे वे माई मेरा किथे नहीं ओ दिले लगना कार मंडे गुड मॉर्निंग एंड मस्त छान गुड मॉर्निंग झालेली आहे आणि तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे। तर ॲक्च्युली आज असा आमचा जास्त बाहेर जाण्याचा वगैरे प्लॅन नाही आहे, कारण आज घरी थोडी फिश वगैरे बनवायचे आहे, व्हरायटी ऑफ फिश, कारण मालवणला आला आहे तुम्ही आणि फिश नाही खाणार असं होईल का। तर आम्ही आलो त्या दिवशी ॲक्च्युली वेनसडे होता, त्या दिवशी पण फिश होती पण त्याची ऑलरेडी सकाळी बनवलेली होती, आम्ही संध्याकाळी लेट पोचलो। तर आज मी बनवणार आहे, तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला थोडंफार मी ट्राय करेन काहीतरी वेगळी रेसिपी वगैरे दाखवण्याचं। आणि हां, संध्याकाळी मी मार्केटला वगैरे जाणार आहोत, तर ते सगळं मी शूट करेन। मालवणचा मार्केट खूप मोठा आहे, बाजारपेठ आणि मला एकदम जवळच आहे वॉकेबल डिस्टन्सवर, तर ते सुद्धा मी दाखवेन। आता भूषण जाणार आहे वडापाव आणायला, लाल भाजीचा वडापाव, तर तो सुद्धा तुम्हाला दाखवेन। आणि बाकीची कामं तर चालू राहणारच आहेत, प्लीज अवॉइड द मेस, कारण घर आहे खूप मोठं आहे गावचं घर असल्यामुळे, त्यामुळे सगळ्या गोष्टी काय आणि जुनं आहे घर, त्यामुळे असं वेल फर्निश्ड किंवा मुंबईसारखं असं नाही म्हणता येणार आपण, पण जसं जमेल तसं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही। तर वडापाव आलेले आहेत, हा वेगळा एक स्पेशल शेप असतो गावच्या वडापावचा, लाल भाजीचा, म्हणजे लाल भाजीचा वडापाव असतो, बघा आतमध्ये भाजी लाल असते, मुंबईला युजली पिवळ्या भाजीचा असतो। ही टेस्ट मुंबईचा मला कधी आवडत नाही, मी वडापाव खात पण नाही कधी, पण गावाला आलं रेग्युलरली हा आवडता वडापाव आहे गावचा। चला आम्ही आता ब्रेकफास्ट करून घेतो, गरम गरम वडापाव विथ चहा। आज जेवणामध्ये आहे मस्त फ्रेश सौंदळे, इथे माझं मसाल्याची तयारी चालू आहे, कोळंबी त्याचा रस्सा बनवणार आहे, आणि ही मोठी कोळंबी आहे जी फ्राय होणार आहे। तर जेवण रेडी आहे, मी ॲक्च्युली विचार केलेला मी प्रोसेस दाखवेन, पण मी एकटीच होते त्यामुळे मला नाही शूट करता जमलं, पण सगळ्यांना माहीत असेल हा लाल सार नाही आहे, हा ॲक्च्युली कोळंबीचा सार आहे, कोळंबीचा लाल सार नसतो। आणि फिश फ्रायसुद्धा झालेली आहे ते तयार, गरम गरम मस्त। तुम्हाला तुम्ही जर ओळखली असेल कुठली फिश असेल तर सांगायला कमेंटमध्ये सांगा आम्हाला। तर इंस्टाग्रामवर मी स्टोरी टाकली आहे आणि त्या स्टोरीमध्ये मी फोटो टाकला आहे फिशचा आणि विचारला आहे की गेस द फिश। तुम्हाला जर ही फिश माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये। ही जनरली मुंबईला जास्त नाही मिळत हा फिश, इकडचाच आहे, तर तुम्ही ओळखा आणि आम्हाला सांगा। आणि येस, आपल्याला माहिती आहे मच्छीचे सार दोन प्रकारचे असतात, एक लाल सार असतो आणि दुसरा असतो नॉर्मल जे आपला वाटपचा आपण बनवतो। लाल सारमध्ये फक्त लाल मिरची, खोबरं आणि कच्चा कांदा जातो आणि थोडासा टोमॅटो, आणि तो सार आपण जेव्हा जसं की पापलेट, हलवा, मांदेली असेल, परत सुरमई असेल, ह्या सगळ्या फिशला आपण तो सार बनवतो। आणि कोळंबीचा सार हा नॉर्मल पद्धतीने बनवतो, त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कांदा भाजून त्याचं वाटण केलं जातं आणि कोळंबीचा सार बनवला जातो। असे दोन प्रकारचे मच्छीचे सार आमच्याकडे असतात, आज कोळंबी असल्यामुळे आज वेगळा सार आहे। आणि इथे फिश स्वस्त पण मिळते आणि एकदम फ्रेश पण मिळते, पण इकडे आल्यावर जनरली आम्ही पापलेट, सुरमई या टिपिकल फिश नाही खात, जे इकडचे फ्रेश मिळतात आणि जे मुंबईला जास्त मिळत नाहीत, टेस्टी पण असतात, ते वाले फिश आम्ही इथे म्हणून ट्राय करतो। गरम होत आहे सिरियसली यार, फेब्रुवारीमध्ये ही हालत आहे, मे मध्ये काय हालत असेल,
लिटरली आम्हाला असं फक्त गाडीमधून फिरावं असं वाटतं, कारण गाडीमध्ये एसी असतो आणि दिवसभर आम्ही ते पेप्सी कोला खात असतो बस. तर आता मी चाललोय भूषणच्या आत्याकडे. भूषणजी सखी आत्या इथे राहते जवळच. आता आम्ही आधी काहीतरी घेणार आहोत त्यांच्यासाठी खाऊ खाऊ म्हणजे भेट म्हणून, आणि त्यांना थोड्या वेळ भेटू आणि नंतर काय करणार होतो आपण. काहीच प्लॅन केला नाही आहे, कारण आज आज दिवसभर आम्ही घरीच आहोत, कारण भूषणचं थोडं पर्सनल काम होतं म्हणून. आणि आज यथेच मच्छीवरती ताव मारलेला आहे, खूप खाल्ली आणि आता संध्याकाळी पण खायची आहे, कारण संध्याकाळसाठी पण मी फ्राय करायला थोडीशी ठेवली आहे. तर त्यामुळे बाहेर आज कुठेच नाही गेलो म्हणून आता निघालो एक राऊंड मारायला. आधी आत्यांकडे जाऊ आणि मग बघू अजून कुठे गेलो तर तुम्हाला सांगूच व्हिडिओमध्ये. वन मोर इन्फॉर्मेशन, एक इन्फॉर्मेशन द्यायची राहिली माझी की स्टेसाठी खूप ऑप्शन्स आहेत मालवणमध्ये. होम स्टे तुम्हाला मिळतील आणि हॉटेल्स पण खूप आहेत, तर इथे राहायचा असा काही प्रॉब्लेमच नाही आहे. तुम्ही इथे राहून आजूबाजूचे सगळे प्लेसेस एक्सप्लोअर करू शकता, किंवा मग तारकर्ली देवबाग तिकडेसुद्धा आहेत हॉटेल्स, तर तिकडेसुद्धा राहू शकता. पण इथे पण खूप काही बघण्यासारखं आहे. उद्या आम्ही मालवण एक्सप्लोअर करणार आहोत आणि सोबत आमच्यासोबत अजून पण कोणतरी असणार आहे. कोण असणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल, तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्मेशनसुद्धा देईन की मालवणमध्ये जवळपास फिरण्यासाठी कोणते बीचेस आहेत, कोणते चांगले स्पॉट आहेत आणि अजून काय काय इन्फॉर्मेशन जी मी तुम्हाला देऊ शकते ती सगळी मी शेअर करेन. आता मी चाललोय मस्त. अनिका इकडे आहेत, भूषण ड्रायव्हिंग सीट ऍज युजुअल. इथे तुम्हाला कॉन्स्टंट एकच माणूस दिसणार आहे, भूषण. वाव किती मस्त व्ह्यू आहे बघा, पाणी आणि नारळाची झाड. हे कसलं पाणी आहे इथे बाजूला, खाडीच आहे का? तो हाच का तो सागरी महामार्ग? दोन्ही साईडला ऍक्च्युली खाडीचं पाणी आहे आणि मधून रस्ता आहे. डोंट नो याला सागरी महामार्ग का म्हणतात. आणि आता लवकरच सनसेट होणार आहे. एकदम अंधार पडला की आपल्याला एवढा छान व्ह्यू नाही बघता येत. उद्या आपण नक्की मस्त सनसेट कॅप्चर करूया बीच वरती. हो ना, बाहेर आल्यावर वाफ मारायला लागली लगेच. ती पण बॅग घे बाया, पण नको ना लाव त्याच. अर्निकाच साहित्य सगळं. आजकाल आम्हाला ही बॅग एक एक्स्ट्रा कॅरी करायला लागते, पण ठीक आहे छोटीशी आहे, कारण ह्याच्यात तिचं पाणी, तिचं खाऊ सुखा आणि एक्स्ट्रा काही डायपर वगैरे कॅरी करतो जर इमर्जन्सीला लागलं तर, अदरवाईजला गरज नाही लागत. चल बाबू चला तिकडे जायचंय आपल्याला. त्याच्या घराजवळ मस्त झाड आहेत. हे कसलं झाड आहे? चिकू. वाव अरे मी बघितलंच नाही, चिकू लागले तिथे. आणि का चल, किती चिकू लागलेत. अरे अर्ध ही फांदी सुकलेली दिसते. ऍक्च्युली खूप अंधार पडत आला. हे पण चिकूच झाड आहे ना, कसले मोठे मोठे चिकू आहेत. आत्याला सांगू आपल्याला द्यायला. मस्त यार. सो बघा, असं गावी आलं की फ्रेश फ्रुट्स खायला मिळतात आपल्याला. इथे आंबा पण आहे, फणस, ते खूप झाड आहेत. आंबा आहे, हे पण चिकूच आहे. किती चिकू लागलेत. फणस आत्याची, इथे खूप झाड आहेत. मस्त आम्हाला सगळं खायला मिळतं, आंबे नारळ चिकू. आय गेस फक्त काजू नाही आहेत, हे पण चिकूच झाड आहे. बापरे एवढं मोठं चिकूच झाड. हे आहे मालवणचं मार्केट, मालवण बाजार.
आम्ही चाललो आहोत चौपाटीवर, मालवण चौपाटीवर, कारण आम्हाला भेळ खायची आहे, इच्छा झाली भेळ खायची. पण बाकी ऍक्च्युली बाजारात सगळं काही मिळतं आपल्याला, पण प्रॉब्लेम आहे की बाजारातला रस्ता खूप लहान आहे, तुम्ही फोर व्हीलर घेऊन आला तर गाडी पार्क करून कुठे असं बसू नाही शकत, त्यामुळे मग आम्हाला चालत किंवा बाईकने वगैरे यावं लागतं. मग आता आम्ही विचार करतो आपण चौपाटीला जाऊन बघूया, तिकडे बेमेल चौपाटी म्हटलं तिकडे चार तिकडे गाडी लावायला पण आहे जागा तशी. लेट्स सी. रस्ता मेन प्रॉब्लेम हाच आहे की रस्ता लहान आहे इकडे खूप मार्केटचा. मालवणात रस्ते खूप लहान लहान आहेत, हे बघा आता तुम्हाला दिसत असेल वन वेच आहे फक्त ना, समोरून गाडी नाही. इथे आलं पाहिजे गिफ्ट शॉप कृष्णा हनुमान मंदिर. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत, काजू, मिठाई, लोणचं जेवणासाठी. इथे असं हे नाही आहे कुठे, ते रेडी टू इट वाले हे दिसत आहे डबे. बघताच खाय आणि चलताच खाय, गाडी चालवणाऱ्याने लक्ष ठेवायचं बाय. रस्त्याने चलतात आणि बघूक नको फिरू गेले वाटत तर काय बागेत फिरत बघ, तर चेडू बघ कसा रस्त्यात एकटाच फिरता. मला ना पहिल्यांदा आल्यावर मला कळलंच नव्हतं हे चेडू कशाला म्हणतात. चेडू तुका काय चेंडू वाटलो खेळायचो, मी म्हणते हे चेंडू बद्दल का म्हणतात असं काय. चेडू म्हणजे मुलगी आणि झील म्हणजे मुलगो, काय वेगळंच आहे. झील म्हणजे आपल्याला फक्त एकच माहिती आहे, झील म्हणजे तुका नदी वाटली की काय पाण्याचा. असं मालवणी भाषा खूप मजेशीर आहे आणि आम्ही आलो आहोत सेफ कार पार्किंग मालवणी चौपाटीला. मालवण चौपाटीला इथेच आहे मेळपुरीवाला. आता मी टर्न मारून घेतो आणि मग जरा भेळ खातो. थांब बाबू. सो ही आली आहे आमची मालवणी भेळ, चला मस्त आता खाऊन घेऊया. तर भेळपुरी खायचा कार्यक्रम चालू आहे आमचा. भरपूर क्वांटिटी आहे, क्वांटिटी खूप आहे. मी आता ऑलमोस्ट गपागप संपवली आहे माझी, थोडीशीच राहिली मला संपतच नाहीये. आणि धक्क्यावर पण तसा काळू काय आता जाऊन काय पॉइंट पण नाहीये. संध्याकाळच्या कधीतरी स्कूटी घेऊन येऊ, गाडी लावायला जागा एवढी तशी नाही आहे तशी, पण आता काळोख पण आहे. मालवणचा धक्का बघायला, सिंधुदुर्ग किल्ला बघायला बघे, स्कूटी घेऊन यावं लागेल संध्याकाळी उजेड असताना. किल्ला म्हणजे किल्ल्यावर नाही जाणार, लांबूनच. मी स्वतः अजून एवढा वर्ष इथे येतोय, मी स्वतः किल्ला नाही बघितला अजून, कारण मला बोट मधून जायची भीती वाटायची. तर बघूया आता, या वेळेला पण पॉसिबल नाही आहे. नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा किल्ला बघू, कारण सिंधुदुर्ग किल्ला खूप मोठा आहे, तुम्हाला फिरायचं तर तिथे 2-3 तास आरामात फिरायला पाहिजे. आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो तिथे वस्ती पण आहे, लोक राहतात सिंधुदुर्ग किल्ल्यावर, प्लस तिथे गोड्या पाण्याची विहीर सुद्धा आहे, मार्केट आहे, सगळं आहे. मी स्वतः पण बघितलं नाही आहे, मला जायचं आहे बघायला. होपफुली नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ गावाला तेव्हा नक्कीच सिंधुदुर्ग किल्ला बघण्याचा प्लॅन करू. तर ठीक आहे, बघूया नेक्स्ट टाइम. मला लोक उलट हसतात याला, मालवणचा असून कुठे तो सिंधुदुर्ग किल्ला ना बघितला. ठीक आहे यार, ना बघितला भीती वाटते समुद्राची होडीची. आता सगळ्या मोटर बोट आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जाऊ नक्कीच. पण मी स्कूबा डायविंग केलेलं लास्ट टाइम आलेलं तेव्हा एकदा मी आणि दादाने. खूप वर्ष झाली, चार वर्ष झाली लग्नाच्या, चार पाच वर्ष झाली, पाच वर्ष लग्नाच्या आधी फेब्रुवारी मध्ये. सो नेक्स्ट टाइम बघू किल्ल्यावर नक्की. माझं स्कूबा डायविंग बाकी आहे.
आणि बाकी पण काही ऍक्टिव्हिटीज आहेत, काही स्पॉट्स आहेत, ते पण सुनामी आयलँड आहे, संगम आहे नदी समुद्राचा, तिथे पण यावेळेला काय पॉसिबल होणार नाहीये, नेक्स्ट टाइम नक्कीच जाऊ. यावेळेला आम्हाला दुसरी पण थोडी फंक्शन्स आहेत आणि आमच्याकडे वेळ कमी आहे. आमच्याकडे आता हातात तीनच दिवस आहेत, नंतर आम्हाला निघायचंय कोल्हापूरसाठी. सो एनिवेज आता आम्ही वेळ संपवतो आणि घरी पळतो. सो भेटू नंतर थोड्या वेळाने. सो वी आर बॅक होम आणि छान गेला आजचा दिवस सुद्धा. आज काहीच प्लॅन नव्हतं पण भरपूर गोष्टी एक्सप्लोअर केल्या. तुम्ही बघितलं असेल, तुम्ही बघितलं होतं का एवढं मोठं चिकूचं झाड कधी? मी तर पहिल्यांदाच बघितलं, म्हणजे मला वाटलं चिकूचं झाड लहानच असतं, पण हे तर खूप म्हणजे खूप मोठं होतं, आंब्याच्या झाडासारखंच मोठंच्या मोठं होतं. तर ती खूप जुनी झाड आहेत त्यामुळे ती एवढी उंच आणि मोठी आहेत, आणि चिकूचं त्याला भरभरून लागलेत सुंदर. बघू आम्हाला घ्यायला जमतात का न्यायला, कारण ते पिकतील जो 2-3 दिवसांनी घेतल्यावर सुद्धा. तो बघू, लेट सी. आणि भेळ खूप छान होती, क्वांटिटी तर बापरे एवढी होती ना, ती मला संपलीच नाही. मला पण नाही संपली, भीषणला पण नाही संपली शेवटी. काय करणार, कारण ऑलरेडी आम्ही ॲक्च्युली प्लॅन नव्हता केला की काहीतरी खायचं, त्यामुळे घरातून निघताना पण थोडंफार खाल्लं होतं चहासोबत, आणि मग परत हे पण खाणं झालं. पण ठीक आहे, बाहेर आल्यावर एवढं खाण्यापिण्याचा विचार नाही करायचा, म्हणजे जे आवडेल ते खात राहायचं, डाएट थोडंसं बाजूला ठेवायचं, कारण नंतर परत जाऊन आपलं रेग्युलर रुटीन असणारच आहे. त्यामुळे आम्ही मग खातो. आता नेक्स्ट 2 डेज आम्ही मस्त फिरणार आहोत, सॅटर्डे संडे, तेव्हा पण आमचं मस्त भरपूर खाणं पिणं होणारच आहे, ते तुम्हाला कळणारच आहे व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. आता हा व्हिडिओ मी इथे संपवते, 9 वाजायला आले. आता मला मस्त गरम गरम फिश फ्राय करायची आहे, बाकी सगळं जेवण रेडी आहे, आणि मग आम्ही जेवू आणि आराम करू. सो चला असेच छान छान व्हिडिओ घालून आम्ही परत तुम्हाला भेटायला नक्की येऊ. तोपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आली अर्निका, चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.